आपण सरासरीचे 2.2 मधलं चौथं समीकरण किंवा चौथं उदाहरण पाहणार आहोत. हे उदाहरण काय आहे, 5m वर्ग बरोबर 22m अधिक 15. आता हे समीकरण सामान्य स्वरूपात आहे का, म्हणजे जे वर्ग समीकरणाचं सामान्य स्वरूप असतं, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या स्वरूपात आहे का, तर नाही आहे. याच्यामध्ये पण डाव्या बाजू आणि उजवी बाजू या दोघांमध्ये हे समीकरण दोन्ही साईडला दिले तर आपल्याला या बाजूला 0 पाहिजे. मग हे समीकरण पहिल्यांदा आपल्याला या स्वरूपात मांडावं लागेल. ह्या स्वरूपात मांडण्यासाठी हे समीकरण कसं येईल पहा. हे समीकरण येईल 5m वर्ग हा व अधिक 22m आहे तो या बाजूला आल्यावरती काय होईल, वजा 22m, आणि हा अधिक 15 आहे तो इकडे आल्यानंतर काय होईल, वजा 15 बरोबर 0. हे झालं वर्ग समीकरण. आता हे वर्ग समीकरण आपण अवयव पद्धतीने सोडवूया. अवयव पद्धतीने सोडवताना आपल्याला शेवटच्या पदाचे अवयव पाडायचे असतात, ते म्हणजे मधलं पदाचं उत्तर आलं पाहिजे. म्हणजे शेवटचं पद आहे वजा 15, परंतु ह्या समीकरणाला देखील इथे सहगुणक आहे. काय आहे इथे, 5, म्हणजेच 15 वजा 15 गुणिले 5, याचा गुणाकार करायचा. 15 5 75 म्हणजेच वजा 75. आता आपल्याला ह्या वजा 75 चे असे अवयव पाडायचे की त्याचं उत्तर काय असायला हवं, 22 असायला हवं. म्हणजेच आपल्याला 75 ही संख्या अशा पाड्यात शोधायची की त्याचं उत्तर आपण 22 शोधू शकतो. म्हणजे 25च्या पाड्यात 75 आहे बरोबर की नाही, 25 3 75 मग आपण इथे लिहून घेऊ. परंतु त्याचं उत्तर आपल्याला वजा 22 असायला हवं. काय हवं, वजा 22. हे उत्तर येण्यासाठी पहा, 25 3 75 हे बरोबर आहे, पण आपण जर इथं जर चिन्ह नाही चेंज केली, म्हणजे 25 आणि 3 याची बेरीज किती होते, 28 होते, पण आपल्याला इथं उत्तर किती पाहिजे, 22 पाहिजे. तर काय करावं लागेल, इथे अधिक वजाची वजाबाकी चिन्ह मोठ्या संख्येचं, म्हणजेच इथे पहा आपल्याला 25 मधून 3 वजा करावं लागेल. चिन्ह मात्र वजा द्यायचं आहे, म्हणून मोठ्या संख्येला वजा चिन्हाने लहान संख्येला अधिक. हा चिन्हांचा नियम माहित आहे ना, अधिक वजाची वजाबाकी होते आणि चिन्ह मात्र मोठ्या संख्येत. मग आपण 25 मधून 3 मायनस केले तर इथे वजा 22 येत आहेत, म्हणजेच आपण याची फोड होत आहे. तर आता आपण ह्या घटक इथे लिहून घेणार आहोत. म्हणून इथे 5m वर्ग वजा 25m ही संख्या आपल्याला इथे मधल्या पदाच्या ठिकाणी लिहायची आहे. 25m अधिक 3m आणि हा वजा 15 आहे तसा बरोबर. मग आता इथे आपण कंस बनवूया. म्हणून 5m कंसात काय येणार आहे, m. आता इथे बघा, ह्या 5 ने 25 ला भाग घालवला तर किती येईल, 5 5 25 बरोबर की नाही. तर एका संख्येला मायनस चिन्ह, भागाकारामध्ये एका संख्येला वजा चिन्ह असेल तरी उत्तरात वजा चिन्ह येतं. म्हणून m वजा 5 याच्यामध्ये किती येईल, याला जर 5 ने भाग घालवला तर 5 5 25, म्हणून पहिला कंस काय तयार झालेला आहे, m वजा 5. त्याच्यानंतर या पदाचा सहगुणक काय आहे, 3 आहे बरोबर की नाही, अधिक 3. त्याच्यानंतर दुसरा कंस सुद्धा हाच येतो, m वजा 5. पण तो कसा आला, m वजा 5 हा m आपण इकडे घेतला तर सहगुणक घेतलेला आहे. तर m वजा 5 3 ने आपण 15 ला भाग घालवला, 3 ने काय केला, 15 ला भाग घालवला, 3 5 15 आणि चिन्ह देखील मायनसच येणार आहे. इथे 15 ला भाग कोणतं चिन्ह आहे, वजा चिन्ह, म्हणून वजा 5. हे झाले दोन्ही कंस. आता आपण हे जे समान कंस आहेत ते घेऊया. पहिला कंस कोणता आहे, मग m वजा 5. समान जे कंस आहे दोन्ही एकसारखे, त्याच्यातला एकच कंस घ्यायचा. त्याच्यानंतर हे जे सहगुणक आहे याचा आपण दुसरा कंस बनवणार आहोत, 5m अधिक 3 बरोबर 0. म्हणून इथे m वजा 5 बरोबर 0 किंवा 5m अधिक 3 बरोबर 0. मग आता इथे आपण m ची किंमत काढूया. m ची किंमत काढायची म्हणजे संख्या दुसऱ्या बाजूला आणि चल एका बाजूला, संख्या एका बाजूला घ्यायच्या. हा m आहे तसा घेतला, हा वजा 5 तिकडे नेल्यानंतर काय होईल, अधिक 5. आणि इथे पहा किंमत काढूया आपण याची, m बरोबर हा 3 इकडे, अधिक 3 नेल्यानंतर तो काय होणार, वजा 3, आणि हा 5 इथे गुणाकार आहे, इकडे जाऊन काय होणार, भागाकार. म्हणजे त्याची मुळे काय आलेले आहेत, 5 आणि ऋण 3/5. म्हणून दिलेल्या समीकरणाची मुळे 5 व 3/5 ही